एवला तालुक्यातील सत्यगाव येथील आदिवासी कुटुंबाच्या घराला आग लागून त्यामध्ये संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत येवला तालुक्यातील सत्यगाव येथील आदिवासी कुटुंबाच्या घराला आग लागून यामध्ये संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहेत विष्णू प्रभाकर बर्डे आणि भगवान प्रभाकर बर्डे या दोन भावांच्या झोपडीला आग लागून यामध्ये अंदाजे तीस हजार रुपयांच्या वस्तू सर्व कागदपत्रे रेशन कार्ड आधार कार्ड बँक पुस्तके जातीचे दाखले मुलांचे शालेय साहित्य जळून खाक झाले आहेत त्यामुळे या कुटुंबाची मोठी हानी झाली असून आधीच हाताला काम नाही त्याच्यात अशी घटना घडल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे ही घटना कळताच येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी करून ग्रामसेवक यांच्याकडून पंचनामा करून घेतला शासनाकडून येणारी मदत तात्काळ देऊ आणि शासनाच्या शबरी घरकुल योजनेतून तात्काळ प्रस्ताव करून कुटुंबाला घरकुल मिळवून देण्यासाठी सभापती प्रवीण गायकवाड यांनी प्रस्ताव करण्यासाठी ग्रामसेवक तरडे यांना सूचना केल्या आहेत तसेच तात्काळ सभापतींनी वैयक्तिक मदतही केली असून सत्तेगाव येथील रेशन दुकानदार यांनी तात्काळ रेशन गहू आणि तांदूळ भरून दिले त्यामुळे या कुटुंबाला थोडासा आधार मिळाला गावाच्या वतीने वर्गणी गोळा करून संसार उपयोगी साहित्य देण्याची तयारीही ग्रामस्थांनी दर्शवली सरपंच भवर उपसरपंच सोपान दराडे रेशन दुकानदार दिलीप दिवटे ग्रामसेवक तळवाडे पोलीस पाटील अशोक पवार विठोबा बरडे नाना मोरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज सत्तेगाव येथे दुर्दैवी घटना घडली या घटनेत येथील आदिवासी कुटुंब भगवान बर्डे आणि विष्णुभाऊ बर्डे ह्या दोन्ही कुटुंबाचा झोपडी दोघांच्याही जळून खाक झाल्या आहेत यामध्ये त्यांचा सा असणारं संसार उपयोगी सगळी साधनं त्यांची भांडे असतील धान्य असेल जी कागदपत्रं शासनाचे कागदपत्र असतील रेशन कार्ड असेल जाती दाखले असतील आधार कार्ड असतील सगळं आज जळून खाक झालेला आहे ह्या कुटुंबावरती दुर्दैवाची वेळ आलेली आहे आज ह्या कुटुंबाला सावारण्यासाठी खूप काळ लागणार आहे कारण त्यांच्या हातात आज काहीच राहिलेले नाही हे कुटुंब रस्त्यावरती आलेलं आहे ह्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आपण गावातील मंडळीने पुढे आलं पाहिजे मी अशी आपणाला सगळ्यांना विनंती करतो येवला पंचायत समितीच्या वतीनं आम्ही जीही मदत करता येईल ती मदत आपण ह्या कुटुंबाला करणार आहोत विष्णूभाऊ बर्डे यांचा तत्काळ प्रस्ताव करून शेबरी घरकुल योजनेतून यांना लाभ देण्यासाठी आम्ही प्रस्ताव शासनाकडं पाठवणार आहे त्याचा पाठपुरावा करून ह्या कुटुंबाला लवकरात लवकर घर कसं उभं करून देता येईल यासाठी आम्ही मदत करतो आहे आपणही गावातील मंडळी जी असतील त्यांनी आर्थिक रूपाने असेल ज्याही पद्धतीनं प्रत्येक माणसाला मदत करता येईल या कुटुंबाला आधार देण्यासाठी आपण सत्यगाव गावातून आपण सगळ्यांनी मदत करावी हीच आपल्याला विनंती कारण आज हा काळ खूप अडचणीचा आहे प्रत्येक माणूस हा घरात बसलेला आहे आणि घरात बसल्यामुळे प्रत्येक माणसाच्या हाताला काम नाहीये आणि ह्याही कुटुंबाचं खऱ्या अर्थान आपण मोलमजुरी करून पोट भरत आहोत आणि त्या मोलमजुरीतून या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो प्रतिनिधी विजय राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि बघत राहा ताज्या घडामोडी